पाहता आहे न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी आहे मुंबईच्या लाईफलाईनची अर्थातच उपनगरीय रेल्वेची म्हणजे लोकल गाड्यांची. सर्वसामान्य मुंबईकरांना अजूनही काही काळ लोकलची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतली उपनगरीय सेवा अर्थात पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही मार्गांवरची रेल्वे सेवा ही पूर्ववत करणार नसल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर लोकलसाठी आणखीन काही काळ सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई लेवल 3 मुंबईमध्ये लेवल 3 चे निर्बंध कायम राहतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये नेमके कोणत्या लेवलचे निर्बंध ठेवायचे आहेत त्याचा निर्णय आमचा उद्यापर्यंत निर्णय होईल आणि त्याबद्दल अवगत करण्यात येईल. परंतु मुंबईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मुंबईच्या परिसराचा देखील आपण विचार करणं आवश्यक ठरतं, जेणेकरून मुंबईमध्ये बाहेरून येणारे लोक जे आहेत तर त्यांचं प्रमाण, लोकसंख्येची घनता, इथलं स्लम पॉप्युलेशन, दाटीवाटीचं किंवा गर्दीचे ठिकाणं या सगळ्याचा विचार करून आपण टप्प्याटप्प्याने जर मिशन बिगिन अगेन किंवा अनलॉकची प्रोसिजर केली तर जास्त योग्य ठरेल. अलीकडेच तज्ज्ञांनी एक शक्यता वर्तवलेली आहे की येत्या 2 ते 4 आठवड्यामध्ये कदाचित तिसरी लाट येऊ शकेल, तर तिसरी लाट येण्यासाठी जी पूर्वतयारी आपल्याला करायची आहे आणि अधिक सतर्कता बाळगायची आहे, त्यामुळे लोकल कधी सुरू होईल हा आपण थोडा आणखी जर कळ सोचली तर निश्चितपणे सगळ्यांसाठी ते हिताचं राहील. जो काही निर्णय होईल तो यथावकाश आपल्याला देखील विविध माध्यमाद्वारे कळवण्यात येईल. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, किती काळ लोकलनं प्रवास करण्याकरता लोकांनी थांबायचं आणखीन? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण किती काळ, जसं आपण बघितलं की मुंबई पूर्ववत जरी सुरू झाली नसली तरी इथले दुकानं सुरू झालेली आहेत, कपड्यांची दुकानं सुरू झालेली आहेत, अनेक ऑफिसेस सुरू झालेली आहेत आणि याच्यात काम करणारा एक मोठा वर्ग आहे. बरं, रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना सरकार मदत देते, पण अशा शेकडो असंघटित कामगारांचं काय की ज्यांचा तसाही कुणी वाली नाही, काम करायचं, पोट हाताला काम असेल तर कमवायचं आणि आयुष्य काढायचं. आता लॉकडाऊनच्या नावावर बाकी सगळ्या गोष्टी बंद असताना ट्रेन सातत्यानं बंद ठेवणं खरं तर यांना परवडतं का हो? रोजच्या रोज बसमध्ये प्रवास करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बसमध्ये जर सगळे लोक प्रवास करू शकतात एकमेकांच्या बाजूला थांबून, तर ट्रेनमध्ये का प्रवास करू शकत नाही? कारण या सगळ्या लोकांना पर्याय काय आहे? बसमधली ही गर्दी आपण मागणं ज्या बसेस येत आहेत जर आपण दाखवू शकलो की बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी इथे आता बघायला मिळते, अशात लोकांचं काय म्हणणं आहे? तू कुठ तुम कहाँ कहाँ से यात्रा करते हो, कहाँ से जाते हो रोज? गोरेगाव जाना है मैम. गोरेगाव जाना है? हाँ. रोज गोरेगाव जाते हो? नहीं नहीं काम है तो जा रहा हूँ. अच्छा, लेकिन ट्रेन और बस से दोनों में क्या कितना अंतर है यात्रा करने में? ट्रेन से फायदा होता कि जल्द से चल जाती है, बस से वेट करना पड़ता है. और टिकट की अगर बात करें तो टिकट वो तुरंत मिल जाता है. अच्छा, आणखी काही लोकांकडे जाणून घेऊया. ट्रेन सुरू झाली पाहिजे का असं वाटतं का किमान? काय झालं, ट्रेन सुरू झाली पाहिजे का? पाहिजे ना. कुठून कुठून प्रवास करता? मी आता बांद्रावरून माझा लास्ट स्टॉप आहे. कुठे जाणार? कामावर. अच्छा, रोज हा बांद्रावरून डायरेक्ट चेंज करून बस करून जातो ना खा डांड्याला, दांडपाडा. हा, आता इकडून काय 2 तास लागतात. 2 तास? आणि समजा जर तुला ट्रेन ने जायचं झालं तर? झालं तर बस नाही भेटला. एक 1.5 तास झालाय बस नाही. तुला ट्रेन ने जायचं झालं तर किती वेळात पोहोचतो? 45 मिनट्स. 45 मिनट. बर, आपको कहाँ जाना है? हैरी क्रॉस. अच्छा, ये बताओ कि रोज की रोज यात्रा का कितना वक्त लगता है और ट्रेन से जाओगे तो कितना वक्त लगेगा? हम 2 घंटा लग जाता है. 2 घंटा? और वैसे कितनी देर लगती है? हम वडाला से जाएंगे बांद्रा, 10 मिनट में पहुँच जाते हैं. 10 मिनटाच्या प्रवासासाठी 2 ते 2.5 तास. आणि ही रांग बघतोय आपण, त्याचबरोबर बस मधली गर्दी बघतोय आपण, की एकूणच कशा पद्धतीनं जर आपण बघितलं की बसमध्ये लोकांना लागण होणार नाही आणि ट्रेनमध्ये मात्र होते असं जर आपण बघितलं
तर म्हणजे हा खरं तर वेळेपणाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आप इतना बोजा ढोके कहां जा रहे? मार्वे जाना. मार्वे जाना, कहां से जा रहे हो? मतलब दादर से या फिर कहीं और से आए? मतलब यहां से पकड़ेंगे, एक नंबर उतरेंगे. हाँ. एक नंबर से दूसरी बस पकड़ेंगे मार्वे के लिए, मनोरी जाना है. अच्छा, और कुल मिलाकर अगर बस से जाना है तो कितनी देर लगती है? बस से जाएंगे तो मतलब 6-7 घंटा लगेगा. अभी मैं सुबह से निकला हूँ घर से. अच्छा, 6:30 का लॉन्च पकड़ा हूँ. अच्छा, कहाँ से आया? मनोरी. मनोरी से आया? हाँ, मार्वे मनोरी. ऐसलवाट किधर है? तिथुन येऊन कुठे जाणार आहात? मनोरीला, गाव आहे ना, मच्छी गाव, मच्छीच्या गावात. अच्छा, तर आपण बघतो की 6-7 तास प्रवास, साधारणतः 1 ते 1.5 तास जो साधारणतः रेल्वेचा प्रवास असतो त्याला इतके तास, कारण बस येणं, बस साठी वाट पाहत राहणं. बरं, बस जर फुल असेल तर बसमध्ये घेता जात नाही, आणि त्यानंतर एखादी बस रिकामी मिळाली तर मग ट्रॅफिकमधनं मार्ग काढत जाणं, 2.5 ते 3 तास वाट बघणं, या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागतो आपल्याला माहिती आहे. आता हे आपण बघितलं की येणारी प्रत्येक बस, बघा आता आपण बघतो की बसमध्येही गर्दी आहे, लोक उभे आहेत, आणि आणखी हे सगळे थांबलेले लोक. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी प्रवास करायचा कसा? म्हणजे एका बाजूला जनजीवन सुरळीत होते एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला म्हणजे लोकांचं जनजीवन ठप्पच केलं जात आहे लोकल सुरू न करता. यावर म्हणजे लोकांना जर हे आयुष्य त्यांचं रोजचं रोज धकाधकीचं सध्या आयुष्य सुरू आहे, म्हणजे बसमधनं प्रवास करणं, 2-2 बस बदलणं, 2.5-3 तास उभ्यानं प्रवास करणं, हे जर थांबवायचं असेल तर लोकल शिवाय मुंबईसारख्या शहरात मात्र पर्याय नाही आहे. मिलिंद. स्वाती, ही गर्दी ना तुझ्या कॅमेऱ्यातली आपण जरा प्रशासनाला आणि बाकीच्याही नागरिकांना दाखवूयात पुन्हा एकदा, म्हणजे त्यांना कळेल की जर का एवढी गर्दी बसमध्ये चालू शकते तर तेवढीच गर्दी ही रेल्वेत का चालू शकत नाही. आता ही बस आली, आपण बघितलं तर सगळ्या बसलेल्या सीट तर फुल आहेत, आता उभ्यानेही लोकं घेणार म्हणजे बसमध्ये गर्दी होणारच. पण मग स्वाती, प्रशासनाला का भीती आहे? प्रशासन का निर्णय घेत नाही आहे रेल्वे सुरू करण्याचा? आता ती पुढची बस बघ, पुढची बस तर भरली, लोक आता लोंबकाळून चालायला लागले आहेत त्या बसमधनं. हा स्वाती, हेच आहे की जाण्याचा प्रयत्न म्हणजे लोकांना आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी लोकांची ही रोजची मारामारी आहे, हेच दाखवायचं आपला प्रयत्न. की आता आपण जसं बघितलं मिलिंद की आता ही बस भरली आहे आणि आता लोक जात आहेत उभ्याने प्रवास करणार, पर्याय नाही आहे. मग पर्याय काय? तर मुंबईसारख्या शहरामध्ये आपण जेव्हा पर्याय म्हणतो तर पर्याय म्हणजे एकच आहे, ती म्हणजे लोकल. लोकल जोपर्यंत सुरू केलं जात नाही तोपर्यंत या सगळ्या त्रासाला कुठेही फुलस्टॉप लागणार नाही. मिलिंद, सातत्यानं याआधी आपण दाखवलं, एकच मिनिटात आपण एक प्रश्न घेऊया. सर, मिनिटाला किती बसेस येतात इथे? मिनिटाला भरपूर गाड्या आहेत, 2-2 मिनिटाला गाड्या आहेत आपल्याकडे. बरं, आणि लोकांना स्टँडिंग पण घेतोय? नाही, स्टँडिंग नाही घेत आम्ही. असं म्हणतात, खरं स्टँडिंग घेत नाही आम्ही, पण आता आपण या क्षणी या बसमध्ये स्थिती बघितली की लोकांना आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे इच्छित स्थळी तिथे जाण्यासाठी अशा पद्धतीने एक तर बस बघायची, बस येण्याची वाट पाहायची. बस आलीच तर ती भरून येते, मग आणखी रिकामी बस येईपर्यंत वाट बघायची. त्यात जर जागा मिळालीच तर मग पुढच्या रस्त्यावरचा 2.5 ते 3 तासांचा प्रवास, जसं या व्यक्तींनी आत्ता ज्या उभे आहेत त्यांनी सांगितलं की 6-7 तास लागतो. आणि आत्ता जर आपण ही भराभर चालून गर्दी दाखवलं जर तर लक्षात येईल की केवढी गर्दी आहे ही वाढत जाते, कारण बसेसची संख्या त्या मानानं म्हणजे रेल्वेच्या तुलनेत बसेस हा पर्याय असू शकत नाही. कुठे जायचंय? उशिवारा. उशिवारा रोज जाता? किती वेळ लागतो? 1 ते 1.5 घंटा लागतो. आणि जर याने गेला ट्रेनने गेला तर? ट्रेनने गेला तर 1 तास. स्वाती, वडाळ्यावरनं दादर? हा मिलिंद बोला. हा हा नाही बोलून घे, वडाळ्यावरून दादर, दादरहून पुढचा प्रवास कसा करतात ते? हा, वडाळ्यावरनं दादर, दादरवरून? दादरवरून उशिवारा. उशिवारा म्हणजे गोरेगाव की अंधेरी? नाही, अंधेरी म्हणजे इथे बराबर उशिवारा अंधेरी. और अगर ऐसे जाना है तो? हां, ऐसे जाना है लोकल से तो? लोकल से जाना है तो 1 घंटा. अच्छा. स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो. वंदना सोनवणे आहेत आपल्यासोबत रेल्वे प्रवासी संघटनेच्या. थोडंसं तुला थांबवतो वंदना. ते बस तर भरून वाहत आहेत आणि चालू आहेत, सर्वत्र बस सुरू झालेत आता, ठाणे, मुंबई आणि MMR रिजनमध्ये सगळीकडे. पण रेल्वेत मात्र अजून प्रवेश नाही. घाबरत आहे प्रशासन? खोटे आयडी घेऊन लोक जात आहेत ते त्यांना चालतं.
तुम्ही काय कर आरटीपीसीआर आम्ही सांगितलं आरटीपीसीआर करून लोकांना जाऊ दे त्यांनी मागण्या नाही पूर्ण केल्या तुम्ही शाळा चालू केल्या शिक्षकांना तुम्ही परमिशन देत नाही मग शाळा चालू कशाला करायच्या मग शिक्षक शिक्षिका सुद्धा विदाउट तिकीट जात आहेत विदाउट तिकीट भरपूर लोक जात आहेत ना विलाज आहे त्यांना तुम्हाला जर तुम्ही योजना व्यवस्थित तुम्हाला योग्यतेने करायचं असेल तुम्हाला योग्य प्रवास करायचा असेल तर तुम्हाला बसेस वाढवल्या पाहिजे महानगरपालिकेने म्हणून रेल्वे म्हणून एक मीटिंग घ्या बरोबर आहे मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि तुम्ही ताबडतोब लवकर निर्णय घ्या नाही तर अशाच खचाखच गाड्या भरून जातील आणि जी लोक जाणारे आहेत जे मुख्य लोक आहेत ज्यांना कामाची गरज आहे आणि ज्यांना जे आता कामाचा बोजा पडलेला आहे त्यांना ऑफिसला बोलवत आहेत त्यांना तीन तीन तास त्या बसमध्ये बसावं लागतं याचा अर्थ तुम्ही प्रवासाची पिळवणूक करताय समजलं तसं तर करू नका ना तर अतिशय मोठं आंदोलन होणार आहे सगळ्यांनी म्हणून आता प्रवेश संघटनांनी आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका लोकांची जीवघेणी तुम्ही मरण यातना अक्षरशः ओढवत आहेत अक्षर डोळ्यात पाणी येतं वंदनाताई महिला म्हणते प्रशासनाला असं वाटतंय की बसपेक्षा किंवा अन्य कुठल्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा रेल्वेमध्ये खूप जास्त गर्दी होईल बरं रेल्वे इतक्या ठिकाणी थांबत थांबत येते रेल्वेमध्ये येणाऱ्या लोकांना कसं नियंत्रणात ठेवायचं आणि यामुळे प्रशासन तयार नाही आहे रेल्वे सुरू करायला रेल्वे सुरू करायला आम्ही सुतार साहेबांना फोन केला होता सुतार साहेब म्हणतात की आम्हाला वरतून म्हणजे मुख्यमंत्र्याकडून आदेश आला पाहिजे तर आम्ही तुम्हाला आरटीपीसीआर केलेल्या लोकांना आणि शिक्षकांना सुरुवात आम्ही तुम्हाला प्रवेश करायला सुरुवात करू त्यांना वरतून सुतार सरांनी सांगितलं पीआरओने की आम्हाला तिथून वरतून आदेश नाही आलेले त्यामुळे विदाउट तिकीट जात आहेत बिना तिकीट जात आहेत खोटे आयडी करून जातात ते जातात त्यांना चालतं त्यांना कोणी पकडत नाही रोज रोज पण चालेल गर्दी होतेच आहे दोन्ही कडून होत आहे तर तुम्ही असं नाही तर तसं प्रवेश द्या थोडं तुम्ही नियम पाळा आणि लोकांची माणसं वाढवा चेक करायचे वगैरे त्याप्रमाणे रेल्वेला प्रवास सुरू करा कारण अन्यथा बसेस सुरू करा जास्त बसेस आणि ट्रॅफिक आहे ना इतकं ट्रॅफिक होतं की त्यापण बसेस मार्ग आणि ह्या गाड्या जास्तीत जास्त करा तुम्ही एसटी महामंडळाचे आपल्या महानगरपालिकेला तुम्ही विनंती करा की लवकरच आपण ह्याचा तोडगा काढा लोकांची पिळवणूक करू नका नाही पण मग वंदनाताई जर का सरसकट 8 दिवस किंवा 15 दिवसाची मर्यादा ठेवली आरटीपीसीआर करण्याची ज्याला प्रवास करायचा आहे त्या कोणी आरटीपीसीआर करावी आणि ती 15 दिवसांपर्यंत व्हॅलिड असेल असं चालेल तुम्हाला चालेल आम्ही तेच सांगितलं निवेदन दिलेलं आहे आम्ही जवळ मनोहर शेलार वागणीचे त्यांनी सुद्धा केलेले महासंघाने सुद्धा केलेले आणि भरपूर प्रवाशांनी केलेलं आहे म्हणजे संघाने प्रवाशा संघ संघटनाने की आम्हाला आरटीपीसीआर करून लोकांना जाऊ दे त्यामुळे तुम्हाला आरटीपीसीआर केलं म्हणतात तर प्रश्न होणार नाही ना त्याचा दुसरा एक मागणी सांगते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फवारणी माहिती आहे तुम्हाला लग्नालोकाची फवारणी असते तर प्रत्येक दरवाज्यावरती फवारणी ठेवा ते करायला काही नाही प्रत्येक जवळला फवारणी करून आतमध्ये जाऊ द्या तेवढीच यंत्रणा तुम्ही चालू शकता ना तुम्ही ही पण मी विनंती केली आहे त्याला सुद्धा आमची केव्याची टोपली दाखवली तुम्ही यंत्रणा सज्ज करा आणि हात जडून रिकामे होतात सगळं पब्लिक होऊ दे मरू दे ना आम्हाला काय करायचंय मरणारे पब्लिक मरतायत आम्ही आमचं भरतोच आहे प्रवासी लोक त्यांच्यामुळे वंदनाताई तुमच्या तीव्र भावना समजू शकतो कारण लांबून लांबून येणाऱ्या नोकरदारांच्या काय अडचणी होत आहेत त्या कदाचित प्रशासनापर्यंत पोहोचत नसतील पण तुम्ही न्यूज 18 लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद मधु कोटियाने आपल्यासोबत मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते मधुजी का रेल्वे अजून सुरू होत नाहीये प्रशासन का निर्णय घेऊ शकत नाहीये गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये पहिला ज्या वेळेला लॉकडाऊन झाला त्यावेळेला नवीन होता अनुभव नव्हता आता हे दुसरा लॉकडाऊन आहे तर या लॉकडाऊनचा आणि पहिल्या लॉकडाऊनच्या मध्ये भरपूर वेळ होता रेल्वे प्रशासनाला आणि स्टेट गव्हर्नमेंटला पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्ही प्रवासी संघटना म्हणून आणि काय ट्रान्सपोर्ट एक्सपर्ट लोकांनी दिलेल्या सूचना त्याचा त्यांनी कुठेही इम्प्लिमेंटेशन केलेलं नाहीये म्हणजे एवढा मोठा ट्रान्सपोर्टेशन कॅपॅसिटी असलेला ट्रान्सपोर्टेशन चालवायचं झाला तर या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला काय योजना केले पाहिजेत किती मोठा योजना किंवा एक्सपर्ट लोकांना घेऊन ते केले पाहिजेत आणि आलेल्या सजेशन्स सूचना त्याच्या अनुकरण करून ते आपण त्याच्यातला कसा मार्ग काढला पाहिजेत त्याचा कुठलाही होमवर्क करताना दिसला नाही आणि प्रवासी संघटनांनी केलेला पहिला जे आम्ही झालेला गव्हर्नरला झालेला भेट घेऊन झालं दिलं निवेदन त्या निवेदनामध्ये काही सूचना मी मांडलेला होता त्या सूचनाचं सुद्धा त्यांनी अनुकरण केलेलं नाहीये त्यांनी गडबड हे केलं की सकाळी 11:00 नंतर
सर्व महिलांना प्रवास त्यांनी फ्री करून टाकला. म्हणजे जे रिअल प्रवास करणारे म्हणजे नोकरी करणारे जे वर्ग आहे त्या महिलांना त्याचा संधीचा फायदा मिळाला नाही. पण मधुजी आता शिक्षकांना सवलत दिले, म्हणजे काल 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी औपचारिकपणे सांगितलं की शिक्षकांना आता यातून सवलत दिले, कारण काही ठिकाणी शाळेचे ऑनलाईन वर्ग शाळेत येऊन घ्यायला लागतात शिक्षकांना, रिझल्टच्या करता 10वी 12वीच्या करता शिक्षकांना प्रवास करावा लागतोय. मग शिक्षकांच्या करता सुरू होऊ शकते तर अन्य लोकांच्या करता का नाही सुरू होऊ शकत? लोक म्हटलं ना की प्रॉपर नियोजन योजना यांनी कधी केलेली नाहीये. नेमकं कोण कमी पडतंय, राज्य सरकार कमी पडतंय का रेल्वे प्रशासन कमी पडतंय? राज्य सरकार जे आहे ते राज्य सरकार कमी पडतंय, कारण राज्य सरकारला हे सर्व निवेदन किंवा योजना सेंट्रल गव्हर्नमेंटला रेल्वे बोर्डाला द्यायला लागतं. रेल्वे बोर्ड आपल्या मर्जीप्रमाणे रेल्वे चालवणार नाही. स्टेट गव्हर्नमेंट जोपर्यंत सूचना उपसूचना येत नाहीये तोपर्यंत रेल्वे गाडी चालवणार नाहीये, हे क्लिअर कट आहे. आणि असं असताना स्टेट गव्हर्नमेंटनी याचा होमवर्क केलेला नाहीये, कारण हे तर हे जे होमवर्क करणारे ते कधी रेल्वेचा प्रवासी नव्हतेच, त्यांना रेल्वेचा इनसाइड आणि आउटसाइड स्टोरीज माहिती नाहीये की या क्राऊड मॅनेजमेंट कसा करावा, तर त्याच्यामध्ये ते कमी पडत आहेत. आणि दिलेल्या सूचना ते मान्य करायला सुद्धा ते तयार नसतात. म्हणून इन ओव्हरऑल आम्हाला असं म्हणायचं आहे की स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये कमी पडत आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या योजना नाहीये आणि त्यांची हिंमत होत नाहीये की आपण जास्त जास्त लोकांना सहभागी करून देऊ. बरं, मधुजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधु कोटियन आपल्यासोबत होते. त्यांचंही म्हणणं आहे की राज्य सरकारचं नियोजन कमी पडतं आहे, अभ्यास कमी पडतं आहे, निर्णयसुद्धा घेत नाही आहे राज्य सरकार, आणि म्हणून ही सगळी अडचण आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत होत्या मगाशी. स्वाती, माझा आवाज येतोय? लोकल सुरू झाली पाहिजे का असं वाटतंय का? हो, चांगली गोष्ट आहे, कारण मी आता चिंचपोकळीवर असं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल बोलतात, आपण ऐकूयात. हे काही शहाणपणा नाही. आता जे काही वर्तमानपत्रात मी आत्ताच तुम्ही सामनाचा उल्लेख केला, आत्ताच सामना आजच्याच वाचत होतो आणि काँग्रेसचे प्रभारी एच के पाटलांच्या त्याच्यात स्टेटमेंट आहे की अजून हे सगळे निर्णय 2023 नंतर होईल. मग या म्हणूनच मी सांगितलं की याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही आहे, आणि जे कोणी करत असेल त्यांनाच तुम्ही विचारा. नाना पटोलेंनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली. असं आहे की लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री कोणी पण होऊ शकते. ज्या पक्षाच्या म्हणजे जास्त संख्या असतील आणि ज्या पक्षाला पाठिंबा लोकांचे असतील त्या पक्षांनी कोणाला करावं ते त्यांचे अधिकार आहे. त्याच्यावर आम्ही काही बोलणं योग्य नाही. आज स्थिती स्पष्ट आहे की बहुमत महाविकास आघाडीकडे आहे आणि महाविकास आघाडीचे आमचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत मुख्यमंत्री. आता जागा काही रिकामी नाही. मुख्यमंत्र्यांनी मोदींमध्ये 40 मिनिटं फोनवरून चर्चा झाली असं कळत आहे, दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार करतात, असं काय आहे? असं आहे की एक राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानाला भेटायला जाणं किंवा एक मराठा आरक्षणाचा विषय गेले होते त्याच्यानंतर एक सदिच्छा भेट होणं हे स्वाभाविक आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा मुख्यमंत्री असो शेवटी देशाच्या पंतप्रधान हा सर्वोच्च असतो आणि त्यांचा सन्मान करणं किंवा त्यांच्याशी बोलणं आपला राज्याविषयी काही विषय मांडणं हे स्वाभाविक आहे आणि मला असं काही त्याच्यात काही वेगळा वाटत नाही. संजय राऊत म्हणाले की चमत्कार घडेल राष्ट्रवादीच्या सोबत. असं आहे, परत सांगतो की 2023-24 अगोदर निवडणुकीच्या बद्दल भाष्य करणं हे काही योग्य नाही आणि एवढं लवकर कुठल्याही पक्षाची काही भूमिका कोणी सांगू शकत नाही. आता ज्यांनी या विषयावर हा म्हणजे चर्चाची सुरुवात केली असेल तुम्ही त्यांना विचारा. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र स्थानिक स्वराज संस्थामध्ये पण आज त्याच्याविषयी चर्चा करणं योग्य नाही. बऱ्याच गोष्टी स्थानिक स्वराज संस्थाच्या
स्थानिक स्तरावरच म्हणजे ठरवत जातात आणि आज कुठला निवडणुकीचा काही म्हणजे कुठला विषयच नाही आहे. अजून तर कुठले जिल्हा परिषद म्हणा, महापालिका म्हणा, नगरपालिका म्हणा, आता सगळे इलेक्शन कोविडच्या काळात मागील 1-1.5 वर्षापासून थांबलेले आहेत. या पुढेही अजून आजही परत त्याच्याविषयी OBC-च्या आरक्षणबद्दल आमच्या राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या दारावर परत जाण्याचा निर्णय केला आहे. रिव्ह्यू पिटिशन तिथे आम्ही टाकणार आहोत आणि म्हणून जोपर्यंत ह्या सगळ्या विषयावर खुलासा होत नाही, पुढचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणुकीबद्दलही चर्चा करणं मला काही आज योग्य वाटत नाही. काँग्रेसची स्वतंत्र लढण्याची तयारी असं आहे, प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी किंवा त्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी स्वातंत्र्य आहे. आज आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, तोपर्यंत आम्हाला तो बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. सगळ्या पक्षांमध्ये म्हणजे आज समन्वय आहे, समन्वय आमची समिती आहे आणि म्हणूनच हा उगीचाच हा एक नवीन प्रश्न कुठून निर्माण होत आहे हे मलाही आश्चर्य वाटत आहे. सोहळ्याची तयारी आहे का जर असे प्रसंग आला अशी वेळ आली? असं आहे की आत्तापासून तुम्ही सगळे पुढचे विषय आणि पुढचे प्रश्न विचारू नका. त्यामुळे एवढ्या घाईनं अशा गोष्टींचे निर्णय होत नसतात आणि या आघाडीच्या सरकारमध्ये समन्वय आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा News 18 लोकमत. संप पुकारलाय, या संपाला नाशिक IMA-नंही पाठिंबा दिलाय. 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाण्याचा निर्णय घेतलेल्या डॉक्टरांनी सकाळी 8 ते 2 या वाजेपर्यंत आपलं काम बंद ठेवलं होतं. IMA कार्यालयात बैठक घेऊन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड येथील प्रस्तावित रोपवे वादात सापडलाय. युनेस्कोने नॉमिनेशन केलेल्या 14 किल्ल्यांच्या यादीतील राजगड किल्ल्याचा पुरातत्व खात्यातर्फे सर्वे झालेला नसताना, पर्यावरणीय प्रभाव माहिती नसताना, केवळ पर्यटकांच्या दृष्टीने रोपवे प्रकल्पाने नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद सर्वांनाच माहिती आहे. या नामांतराच्या वादात आता भाजपने उडी घेतली आहे. नवी मुंबईचा विकास दिबा पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांच्या आग्रहानुसार लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचा राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानं समाजात अतिशय संतप्त भावना असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तर न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळ काढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचं देखील ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर आरक्षणासाठी भाजपनं एल्गार पुकारलाय. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जूनला भाजपनं चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा घेतलाय. तर या बैठकीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही दिवस ओबीसी समाजात राग असंतोष आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर नाही. आमची आज बैठक झाली आहे. इम्पिरियल डेटा देऊन ओबीसी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी 26 तारखेला चक्काजाम आंदोलन राज्यभर करणार असल्याचं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. कोरोना काळात मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई Level 1 मध्ये आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मुंबईत नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. मात्र भविष्यात कोणताही धोका नको म्हणून मुंबई Level 1 मध्ये आली तरी निर्बंध अद्याप Level 3चेच राहतील अशी माहिती मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज दिली आहे. आणि पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ असं देखील ते म्हणाले. राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत लावलेले कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठवण्यास सुरुवात झालेली आहे. या संदर्भातील ताजी आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईतील संसर्गाचा दर 4% खाली आला आहे. ब्रेक द चेनच्या नियमांतर्गत अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर आता पहिल्या स्तरावर आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी जास्त आहे त्या जिल्ह्यात
दौरे सुरू आहेत. उपाययोजना, स्टाफ, ॲम्ब्युलन्स, औषध साठा याबाबत तयारी आढावा घेण्यात आलाय अशी माहिती अजित पवार यांनी उस्मानाबाद या ठिकाणी दिली आहे. ऑक्सिजन बेड उपलब्धता याचं प्रमाण देखील त्या ठिकाणी बघण्यात आलेलं आहे आणि लहान मुलांसाठी वेगळं अत्याधुनिक व्हेंटिलेटर लागतात ते उपलब्ध करणं, त्याचप्रमाणे ब्लॅक फंगस देखील डोकं वर काढतंय आणि त्याची औषधं उपलब्ध करून देण्यात यावीत या सगळ्या गोष्टींचा आढावा देखील अजित पवार यांनी आज उस्मानाबादेत घेतलाय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे 95.73% हे प्रमाण गेलंय. कोरोनाची तिसरी लाट याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काही जण सप्टेंबर तर काही जण ऑगस्ट पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येईल असा मतप्रवाह या ठिकाणी बोलला जातोय. तर कोरोनाची लाट रोखायची असेल तर नियमांचं पालन आणि मास्क वापरणं गरजेचं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. शिवभोजन योजनेतील अनेक लाभार्थ्यांनी खोटी कागदपत्रं जोडून शिवभोजन केंद्र लाटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काही लाभार्थ्यांनी खोटी अनुभव पत्रं दिली आहेत तर काही लाभार्थ्यांनी खोटी भाडे करारपत्रं जोडल्यात आणि असं असताना देखील मंत्र्यांच्या आमदारांच्या शिफारस पत्राने त्यांना पात्र ठरवण्यात आलं आहे. काही लाभार्थ्यांनी तर पती पत्नी मुलांच्या नावाने वेगवेगळ्या संस्था दाखवून एकाच घरी चार केंद्र मिळवली आहेत. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. उस्मानाबादेत अजित पवारांकडून माणुसकीचं दर्शन झालंय. पाऊस सुरू असल्याने त्यांनी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारण्यास नकार दिला तर पोलीस पावसात भिजू नयेत यासाठी त्यांनी हा प्रोटोकॉल नाकारला. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एसटीला आर्थिक गर्तेतून वाचवण्याचा प्रयत्न करणार असं परिवहन मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या समितीचे सदस्य आहेत. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही समिती अहवाल देणार. तर समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी टप्प्यातील कामाला आता गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी टप्प्यातील कामाला आणखी गती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पॉलिटेक्निकचे प्रवेश 10वीच्या मार्क्सवर असतील अशी माहिती शिक्षण आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षी प्रवेश घेताना 14 विषयांपैकी 3 विषय आवश्यक असून तर वळतो पुढच्या बातमीकडे. पुणे महानगरपालिकेने वेगवेगळ्या प्रकल्पांच्या अंतर्गत ताब्यात आलेल्या सुमारे 2000 फ्लॅट्सची विक्री करायला सुरुवात केलेली आहे. ही विक्री करताना पहिल्यांदा प्राधान्य हे पुनर्वसन करण्यात आलेल्या नागरिकांना देण्यात येणार. तर जांबूत फाटा या ठिकाणी मोटरसायकलला कारची धडक बसली आहे. पती पत्नी आणि आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि आता पुढची बातमी आहे ती पुण्यातली. पुणे शहरामध्ये आज आणि उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही लॉकडाऊन आहे. अर्थात हॉटेल्समधली पार्सल सेवा सुरू राहील. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या विषयात आढावा घेणारी बैठक होईल आणि या बैठकीनंतरच आणखी निर्बंध शिथिल होणार की नाही या संदर्भातली औपचारिक घोषणा करण्यात येईल. पुणे शहरातला संसर्ग दर हा 5% कमी आहे. तसंच ऑक्सिजन बेडसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण खबरदारी म्हणून लेवल 2 निर्बंध अद्यापही पुण्यात लागू आहेत. पुण्यात वीकेंड लॉकडाऊन आज आणि उद्या आहे. वीकेंडला पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ नये याकरता प्रशासन सतर्क आहे. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अद्वैत, वीकेंड लॉकडाऊन सुरू झालाय, लोक घराबाहेर पडतायत का लोकांनी घरी थांबणं पसंत केलंय? मिलिंद, जसं प्रशासनानं स्पष्ट केल्याप्रमाणे लोक अत्यावश्यक सुविधा म्हणजे भाजीपाला असेल किंवा किराणा असेल हे घ्यायला बाहेर पडत आहेत किंवा हॉटेलमध्ये पार्सल सेवा. मात्र सलून, स्पा, मॉल्स
किंवा हॉटेलमध्ये प्रत्यक्ष जाऊन खाणं याच्यावरती बंदी आहे. आणि उत्सुकता जशी आहे ती आता इथं विधानभवनामध्ये आतमध्ये सुरू असलेली बैठक, बाहेरचं पोलीस बंदोबस्त आहे आणि आतमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठकी आहेत आणि त्याच्यामध्ये कोरोनाचा आढावा घेतला जातोय. अपेक्षा ही आहे की कदाचित सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल होतील, कारण पुण्याचा संसर्ग दर हा 5% आत आहे, ऑक्सिजन बेडची क्षमता पुरेशी आहे. तरी देखील लेवल 2 निर्बंध आहेत, लेवल 1 पुणे जायची शक्यता आहे आणि तसा जर निर्णय आत्ता झाला तर त्याची अंमलबजावणी मात्र सोमवारपासून होईल. याचा अर्थच असा आहे की आज आणि उद्या 2 मात्र कुठेही जाता येणार नाही आहे. विशेष करून गडकिल्ले असतील किंवा धरण असेल, पर्यटन स्थळं आहेत, तिथं जाता येणार नाही आहे. शहराचाही आढावा घेतला जाईल, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, त्यानंतर ग्रामीणचाही आढावा घेतला जाईल आणि त्याच्यानंतर आषाढी वारीची देखील इथं बैठक आहे. 2 नवीन मागण्या आलेल्या आहेत की देहू आणि आळंदीच्या प्रस्थानाच्या वेळेस दिंडेकरांच्या प्रतिनिधींना पण परवानगी द्यावी, पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन संख्या वाढवावी, या 2 मागण्यांवरती विचार करण्यासाठी देखील बैठक आहे. सारथीच्या बाबामध्ये बैठक आहे, जे आधीच सांगितलं होतं की सारथी संस्थेचं प्रमुख पद आहे ते अजित पवारांकडे आलेलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या सगळ्या पत्रांमध्ये हा मुद्दा होता, त्यामुळं बैठकांचा सिलसिला जो आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलतील आणि तेव्हाच कळू शकेल की पुणेकरांना वाढीव दिलासा जो आहे तो सोमवारपासून मिळतोय का, पुणे शहर लेवल 1 जात आहे का, आणि लेवल 1 गेल्यानंतर मग जी मर्यादा आहे 7 ते 7 ही आणखीन वाढणार आहे का, नाट्यगृह चित्रपटगृह हे सुरू होणार आहेत का, आणि पुढच्या आठवड्यामध्ये किमान पुढच्या शनिवार रविवारी तरी पुणेकर, सिंहगड, लोणावळा, खंडाळा, लोहगड, विसापूर, पान